नमस्कार, मी रेणुका. न्यूज 18 लोकमतच्या जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. जगभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवातीला बघणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगो प्योंगांगमध्ये पोहोचले. उत्तर कोरियाच्या माध्यमांनी प्रसिद्ध केले फोटो. युद्धविरामाच्या 70व्या वर्धापन दिनाचं निमित्त. उत्तर अल्जेरियामधल्या जंगलाला आगीनं दिला वेढा. डोंगराळ गावं आणि शहरात पसरलेल्या आगीत 37 जणांचा मृत्यू. ग्रीसमध्ये सलग तिसऱ्यांदा उष्णतेची लाट. काही भागांमध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसवर. कॉर्फो आणि इव्हिया बेटांवरच्या नागरिकांच्या स्थलांतराचे आदेश. आणि भारतात 21 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. देशभरात 1449 रुग्णांवर सुरू आहेत उपचार. आणि आता बघूयात बातम्यांचा आढावा. त्यातली सुरुवातीची बातमी आज आपण बघणार आहोत चीनमधली. कारण तिथल्या परराष्ट्र मंत्र्यांना बदलण्यात आलं आणि त्याचं कारण देखील खास आहे. चीननं मंगळवारी परराष्ट्र मंत्री किन ग्यांग यांना पदावरून हटवलंय आणि त्यांच्या जागी वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली. हे करण्यामागे कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी परराष्ट्र मंत्री जे आधीचे किन ग्यांग होते यांच्या ठावठिकाण्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. वांग यांनी यापूर्वी पक्षाच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रमुख म्हणून चीनचे सर्वोच्च मुत्सद्दी म्हणून काम केलं होतं. पण गेल्या एक महिना ते किन ग्यांग दिसून आलेले नाहीत एक महिन्यापासून. आणि त्यामुळे हा बदल करण्यात आल्याची चर्चा आहे. बघूयात इतरही बातम्या. रशियानं ओडेसा प्रदेशात क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागल्यामुळे शहरातल्या ऐतिहासिक स्थळांचं प्रचंड नुकसान झालंय. या हल्ल्यांमध्ये गोदामं, वाहतुकाच्या वाहतूक, त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि इमारतींना लक्ष्य करण्यात आलं होतं. सलग दुसऱ्या दिवशी क्षेपणास्त्र आणि ड्रोननं इथे हल्ले करण्यात आले. हा संघर्ष सुरू झाल्यापासून ओडेसाच्या ऐतिहासिक शहराच्या मध्यभागी पहिल्यांदाच भीषण हल्ले झालेत. इथलं ठिकाणं कशी बेचिराख झाली आहेत हे आपण या दृश्यांमध्ये बघतोय. या हल्ल्यांमध्ये तिथे शांतपणे राहणाऱ्या नागरिकांचं आयुष्य सदा बदलून गेलंय. बायडन प्रशासन युक्रेनला 40 कोटी डॉलर्सची अतिरिक्त लष्करी मदत पाठवत आहे, ज्यात प्रगत हवाई संरक्षण प्रणालीसाठी विविध युद्ध सामग्री आणि पाळत ठेवण्यासाठी हॉर्नेट ड्रोनचा समावेश आहे. मॉस्को आणि क्रायमियामधल्या हल्ल्यांचा समावेश करण्यासाठी युद्धातील हल्ले वाढल्यानं ही मदत त्यांना मिळाली. डिफेन्स पॅकेजमध्ये दारुगोळ्याचाही समावेश आहे. राष्ट्रपतींच्या ड्रॉडाऊन अथॉरिटीद्वारे ही शस्त्र प्रदान करण्यात आली आहेत आणि ज्यामुळे पेंटॅगॉनला त्यांच्या स्वतःच्या स्टॉकमधून या त्वरित वस्तू घेण्यास आणि त्याचबरोबर ते युक्रेनला वितरित करण्याची परवानगी मिळत असते. नुकत्याच झालेल्या कैदी प्रत्यार्पणात अमेरिकेचे माजी सैनिक ट्रेव्हर रीड जखमी झाले होते आणि त्यांना वैद्यकीय सेवेसाठी जर्मनीला नेण्यात आल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जिन यांनी म्हटलंय. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगो मंगळवारी रात्री प्योंगयांगमध्ये पोहोचल्याचे फोटो उत्तर कोरियाच्या माध्यमांनी बुधवारी पहाटे म्हणजे आज पहाटे प्रसिद्ध केलेत. उत्तर कोरियाची माध्यमं अनेकदा अशा पद्धतीच्या घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी बातम्या देतात. शोइगो यांचं आगमन होताच संरक्षण मंत्री कांग सन नाम यांच्यासह उत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. शिष्टमंडळाच्या भेटीमुळे संबंध मजबूत होण्यास मदत होईल आणि द्विपक्षीय सहकार्याच्या विकासात हा एक महत्वाचा टप्पा असेल असं रशियाच्या मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. युद्धविरामाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्तानं या आठवड्यात रशिया आणि चीन हे दोन्ही देश सरकारी शिष्टमंडळ एकमेकांच्या देशात पाठवतात. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी वर्धापन दिनापूर्वी इथल्या स्मशानभूमींना देखील भेट दिल्याची प्रतिमा उत्तर कोरियाच्या माध्यमांनी नुकतीच प्रसिद्ध केली होती. युक्रेनमधली बातमी. लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाच्या भरतीच्या प्राथमिक तपासात काही व्यथित करणाऱ्या बाबी समोर आल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांनी मंगळवारी म्हटलंय. कथित भ्रष्टाचार घोटाळ्यानंतर ओडेसा मिलिटरी कमिशनरला नुकतंच काढून टाकण्यात आल्याचं जेलेन्स्की यांनी म्हटलंय. दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी ओडेसाच्या संरक्षणाबद्दल चर्चा केल्याचंही ते म्हणाले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी मंगळवारी मॉस्कोमध्ये आर्मेनिया आणि अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं त्रिपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या दोन्ही देशांमधील शांतता करारावर चर्चा करण्यात आली. आमच्या मित्रांसह समन्वयासाठी प्रत्येक जो काही संभाव्य मार्ग असेल त्याद्वारे मदत करण्यास तयार असल्याचं लावरोव म्हणालेत. आर्मेनिया आणि अझरबैजानच्या दोन्ही मंत्र्यांनी सर्व मुद्द्यांवर रचनात्मक पद्धतीनं चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. अझरबैजानच्या नार्गानो कारबाखची नाकेबंदी आणि त्यांचे स्थानिक पातळीवर होणारे परिणाम याचा वाटाघाटी प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आर्मेनियाचे परराष्ट्रमंत्री अरारत मिर्झोयान यांनी व्यक्त केली.
रशियाच्या कम्युनिस्ट नेत्यांनी मंगळवारी मॉस्कोमधल्या युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी कार्यालयावर रशियावरचं युरोपियन युनियन आणि नाटो धोरणांचा निषेध केलाय. युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाईच्या समर्थनार्थ या आंदोलकांनी रशियन कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे आणि पोस्टर्सही हाती धरले होते. रशियात प्रखरपणे विरोध व्यक्त करणारे आणि रेड यूथचे सर्गेई उदलोत्सव यांच्या कट्टरपंथी समाजवादी युवा गट वॅनगार्डचे ते अनधिकृत नेते या निषेधात सहभागी झाले होते. व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षपदावर परतण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मे 2012 मध्ये ही निषेध रॅली काढण्यात आली होती आणि त्यांच्या भूमिकेंनी त्यांनी जे आरोप केले होते त्यावर उडलोत्सव यांनी 4.5 वर्ष आतापर्यंत हे आरोप प्रखरपणे मांडले होते. 2017 त्यांची सुटका करण्यात आली. जागतिक अर्थव्यवस्था कोरोनापासून आणि रशियाच्या युक्रेनमधल्या आक्रमणातून आता हळूहळू सावरत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ पियरे ओलिव्हियर गोरिनचान्स यांनी म्हटलंय. 2023-24 या जागतिक अर्थवाढ ही तब्बल 3.5% 2022 कमी होऊन अंदाजे 3% कमी होईल असा IMF अंदाज वर्तवलाय. जागतिक अर्थव्यवस्था यावर्षी 3% कमी दरानं वाढेल आणि त्यामुळे जागतिक स्तरावर भूक आणि गरिबीचा धोका वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. किरकोळ सुधारणा असूनही जागतिक वाढ ऐतिहासिक मानांकनानुसार कमकुवत राहिल्याचं IMF आपल्या अहवालात म्हटलंय. ब्लॅक ग्रीन उपक्रमातून रशियानं माघार घेतली आणि त्यानंतर अन्नधान्याच्या किमती वाढण्याचे संकेत या मुख्य अर्थशास्त्रज्ञांनी दिलेत. रशियाच्या एका लढाऊ विमानानं सिरियावर US ड्रोनच्या जवळ उड्डाण केलं आणि त्यावर गोळीबार केला आणि अमेरिकन विमानावर हल्ला केला आणि त्याचं नुकसान झाल्याचं अमेरिकन सैन्याकडून सांगण्यात आलंय. रशियाचं विमान US ड्रोनच्या काही मीटरपर्यंत आत गेले आणि काही आठवड्यात रशियन फायटर जेटने या प्रदेशात क्रूसह अमेरिकेत पाळत ठेवणाऱ्या विमानाजवळ धोकादायकपणे उड्डाण केल्यानंतर ही चकमक झाल्याचं US एअरफोर्स सेंट्रल कमांडच्या प्रमुखानं काल सांगितलंय. अमेरिका आणि रशियानं एकमेकांच्या कृत्याचा एक प्रकारे निषेध नोंदवलाय. उत्तर अल्जेरियामधली बातमी यानंतर आपण बघणार आहोत. इथे जंगलानं मोठ्या प्रमाणात आगीनं तिथे जंगलाला वेढा दिला. यात 34 जणांचा मृत्यू झालाय. डोंगराळ गावं आणि शहरांमध्ये लागलेल्या आगीत 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये 23 बेजी आणि त्याच्या आसपासच्या किनारपट्टीच्या प्रदेशातल्या नागरिकांचा समावेश आहे. स्थानिक वृत्तानुसार रविवारपासून सुरू झालेल्या ही आग आता आटोक्यात आलेली असली तरी सर्वात जास्त प्रभावित क्षेत्राभोवती गेल्या काही दिवसांपासून आगीची दाहकता आता समोर येते. अल्जेरियापासून म्हणजेच राजधानीपासून 250 किलोमीटर पूर्वेला असलेल्या या किनारपट्टीच्या प्रदेशातले स्थानिक लोक त्यांचे घर आणि व्यवसाय सोडून आता बाहेर निघून गेलेत. एकेकाळी रस्त्याच्या कडेला असलेले प्रसिद्ध रेस्टॉरंट ओळदास कम्युनच्या आता आजूबाजूच्या टेकडीवर पसरलेल्या वणव्यामुळे ते देखील आता भस्मसात झालेलं दिसतंय. या महामार्गावर ज्वाळा पसरल्यामुळे अनेक रेसिंग कार जळून गेल्यात. त्याचबरोबर आगीतून बाहेर पडण्यासाठी जीव वाचवणाऱ्या 3 कुटुंबांचा यातमध्ये अडकून दुर्दैवी अंत झाल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय. त्याचबरोबर यामध्ये 16 पुरुष आणि काही महिलांचा आणि मुलांचा समावेश होता. बेजिया भागात 10 सैनिकांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे. या सैनिकांना बाहेर काढताना ज्वाळांनी तिथे वेढा दिला होता असं संरक्षण मंत्रालयानं सोमवारी म्हटलंय. अपघातग्रस्त रहिवाशांना मदत करण्यासाठी स्थानिक सरकारनं वैद्यकीय पथक आणि आरोग्य सहाय्य देखील तिथे तैनात केलंय. पुढची बातमी आहे पोर्तुगलमधली. कारण लिस्बनच्या बाहेरच्या भागात पसरलेल्या वणव्यानं मंगळवारी रहिवासी आणि अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलाय. कारण ही आग पोर्तुगालची राजधानीच्या बाहेरच्या भागात आणि कॅस्केस शहरातील अल्काबिड या जवळच्या जंगलापर्यंत पोहोचली होती. अग्निशमन दल आणि इथल्या विमानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. खबरदारी म्हणून 77 जणांना या परिसरातून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. कॅस्केसचे महापौर कार्लोस यांनी याविषयीची माहिती दिली. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या अग्निशमन दलासाठी त्याला मोठ्या प्रमाणात मेहनत करावी लागली. कारण ताशी 60 किलोमीटर वेगानं इथे सातत्यानं वारे वाहत होते. अग्निशमन दलाचे 400 जवान घटनास्थळी दाखल होते. तर ग्रीसमध्ये सलग तिसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेची झळ बसली. मंगळवारी देशभरातील काही भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं. काही दिवसांपासून नियंत्रणाबाहेर असलेल्या आगीमुळे रात्रीच्या वेळेसही उष्णतेमुळे नागरिकांची होरपळ होतीये. कॉर्फो आणि इव्हिया बेटांवरच्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश आता जारी करण्यात आलेत. रोड्स बेटावरच्या ज्वाळा आता इतरत्र पसरत आहेत. जंगल तसंच डोंगराळ भागांमध्ये या आगीचे लोट पसरत चाललेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 20,000 हून अधिक नागरिक बेटांवर आता त्यांना तिकडं बाजूला स्थलांतरित केले जात आहे. पर्यटकांची संख्या सर्वाधिक असल्याचं त्यांनी सांगितलंय. युरोपियन युनियननं 10 सदस्य देशांकडून अग्निशमन दलाचे 500 जवान 100 वाहनं आणि 7 विमानं इथे तैनात केली आहेत. तर तुर्कस्तान इस्रायल इजिप्त आणि इतर देशांनीही ग्रीसकडे मदत पाठवली आहे. फ्लोरिडामधली बातमी. इथे तापमान सलग 2 दिवस 100 डिग्री सेल्सिअस फॅरनहाईट पर्यंत ओलांडून अतिउष्ण पातळीपर्यंत पोहोचलंय. कदाचित आतापर्यंत मोजण्यात आलेलं हे सर्वात उष्ण
म्हणजे समुद्राच्या पाण्याचे सर्वाधिक उष्ण तापमान असू शकतं. फक्त 40 किलोमीटर अंतरावर फ्लोरिडाच्या आसपास गरम पाण्याचे काही परिणाम देखील जाणवत असल्याचं शास्त्रज्ञांनी यावेळी म्हटलंय. हवामान बदलाचे मोठ्या प्रमाणात परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहेत. तीव्र उष्णतेच्या लाटा लंडनमध्ये देखील जाणवत आहेत, कारण अमेरिकेच्या नैऋत्य आणि दक्षिण युरोपमधल्या प्रख्या उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात पसरते आणि त्यामुळे इथे तापमानात सातत्यानं वाढ होते. कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूच्या जाळण्यातून मोठ्या प्रमाणात या वायूंमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. दरवर्षी दर 5 वर्षांनी किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांनी ही वाढ उद्भवण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण चीनमधल्या उष्णतेच्या लाटा 50 पटीनं वाढल्याचं देखील हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलंय. पुढची बातमी, सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या एका दशकात सत्ता बदल झाला आणि ज्याच्यामध्ये प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या, ज्यात पॅन गोंगशेंग यांची मंगळवारी चीनच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डेप्युटी सेंट्रल बँकेचे गव्हर्नर आणि चीनच्या उद्योगातील ते दिग्गज आहेत आणि अमेरिकन प्रशिक्षित अर्थतज्ञ यी गँग यांचे ते उत्तराधिकारी आता मानले जात आहेत. ते पीपल्स बँक ऑफ चायनाचे गव्हर्नर आहेत आणि हे तिथल्या वित्तवर्त म्हणजे अर्थक्षेत्रातले सर्वात प्रमुख चीनी व्यक्ती म्हणून मानले जातात. ते 60 वर्षांचे आहेत आणि याआधी अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलन यांच्याशी देखील त्यांनी भेट घेतली होती. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन आणि त्यांची मुलगी ॲशले बायडन या पॅरिसमधल्या युनेस्कोच्या मुख्यालयात ध्वजारोहण समारंभासाठी पोहोचल्या होत्या. बायडन यांनी समारंभाच्या आधी युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे यांची भेट घेतली. त्यांनी अमेरिकेत त्यांचं स्वागत केलं आणि जून 2023 अमेरिकेनं पुन्हा एकदा युनेस्कोमध्ये सामील होण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला संस्थेच्या 193 सदस्य राष्ट्रांनी अमेरिकेच्या पुनर्प्रवेशाला मान्यता देण्यासाठी मतदान केलं होतं. युनेस्कोमध्ये अमेरिकेचं परत येणं हे प्रामुख्यानं ट्रम्प प्रशासनाच्या काळात जेव्हा अमेरिकेनं माघार घेतली होती आणि त्यानंतर चीननं त्यांच्या नेतृत्वातली पोकळी भरून काढल्याच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्वाची घडामोड मानली जाते. केनियातली बातमी, विरोधी पक्षाकडून पोलीस अत्याचारासाठी सरकारवर इथे सातत्यानं आरोप केले जात आहेत आणि त्यामुळे वाढत्या किमती आणि नवीन कर लावण्याच्या निषेधात आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात खटले देखील सुरू आहेत. इथे पोलीस अत्याचाराचा देखील निषेध केला जातोय. पुढची बातमी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू ऑर्लिन्समध्ये निधी उभारणीसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यातल्या कार्यक्रमाचं प्रवेश शुल्क $3,000 इतकं ठेवण्यात आलंय. शिवाय ट्रम्प यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी देखील इथे शुल्क आकारलं जात आहे. माजी राष्ट्रपती यांच्या शेजारी भेट देत असताना इथले समर्थक आनंद व्यक्त करताना दिसतात. जपानमधली बातमी आहे, इथे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जाते कारण इथे फुकुशिमा प्रकल्पातले जे पाणी त्यानंतर सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे सीफूड आणि इतर व्यावसायिकांसाठी आत्ता जरी हा चांगला काळ असला तरी हा काळ लवकरच म्हणजे हा सीझन लवकरच संपणार आणि सुनामीग्रस्त फुकुशिमा दायची अणुऊर्जा प्रकल्पानं किरणोत्सर्गी सांडपाणी समुद्रात सोडायला सुरुवात केली तर ही जपानमध्ये आणि बाहेर त्यामुळे तीव्र निषेधाला देखील इथे सामोरं जावं लागू शकतं, कारण या आण्विक आपत्तीनंतर 12 वर्षांनी हे पाणी सोडलं तर फुकुशिमाच्या प्रतिमेला हा एक धक्का असू शकतो आणि त्यामुळे आमच्या व्यवसाय आणि उपजीविकेला हानी पोहोचू शकते असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. स्पेनमधली बातमी, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमुळे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेचा स्पष्ट मार्ग दिसत नाही आणि त्यामुळे स्पेनमध्ये सध्या त्रिशंकू अवस्था दिसून येऊ शकते. देशातल्या दोन्ही प्रमुख पक्षांनी सत्ता हाती घेण्याची आशा व्यक्त केली आणि त्यामुळे युनिव्हर्सिटेट युरोपा डीड माड्रिड यांच्या नेतृत्वासंदर्भात प्राध्यापक मोइसेस रुईस यांनी स्पेनसमोर असलेल्या परिस्थितीचं नुकतंच वर्णन केलंय. इथे त्रिशंकू संसदेची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. अमेरिकेतल्या काही बातम्या आहेत. अलाबामधल्या अधिकाऱ्यांनी सोमवारी एका प्रकरणातली माहिती देताना म्हटलं, एका महिलेनं तिचं अपहरण करण्यात आल्याची बनाव रचल्याची कबुली दिली आहे. पुअर पोलीस विभागाचे प्रमुख निकोलस यांनी याविषयीची माहिती दिली. कार्ले लिसेल या महिलेचे वकील एमोरी अँथनी यांनी एक निवेदन दिलं आणि ज्यामध्ये महिलेचं अपहरण झालेलं नाही हे स्पष्ट झालंय. 25 वर्षांच्या रसेल या 13 जुलैला 911 हा जो तिकडचा इमर्जन्सी कॉल नंबर आहे तिथे त्यांनी केला होता आणि एका लहान मुलाची तक्रार त्यांनी केली होती. 2 दिवसानंतर ती घरी परतली होती आणि तिचं अपहरण करून जबरदस्तीने तिला वाहनात बसवण्यात आल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं होतं आणि त्यानंतर ही राष्ट्रीय स्तरावरची बातमी बनली होती. पण सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ही बातमी शेअर झाली होती. पण त्यांनी गुप्तहेरांना याविषयीची माहिती त्यांना म्हटलंय की ती
तिथून तिचं अपहरण झालेलं नव्हतं असं देखील तिने स्पष्ट केलंय. रेक्स युअरमनवर ज्या 3 हत्यांचा आरोप ठेवण्यात आला होता त्यापैकी काही हत्या या त्यांच्या घरात घडल्याचं प्रकरण समोर येत आहे आणि अधिकारी या प्रकरणाचा तपास करतात. लॉंग आयलंडच्या घरी पोलिसांनी आता या संदर्भातलं शोधकार्य सुरू केलंय. 14 जुलैला 3 महिलांना ठार मारण्याचा आणि त्यांचे अवशेष समुद्र किनाऱ्याजवळच्या दुर्गम भागात पुरल्याचा या व्यक्तीवर आरोप आहे. या भागात आता शोधकार्य वेगानं सुरू आहे. गोल्फ स्पर्धेदरम्यान मोंटाना कंट्री क्लबमध्ये डेक कोसळल्यामुळे 30 अधिक जण जखमी झाल्याची माहिती कळते. बिलिंग्सच्या ब्रायरवूड कंट्री क्लबच्या दुसऱ्या मजल्यावर काल ही घटना गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती आणि त्यामुळे काही जण जखमी झालेले आहेत. बिलिंग्स शहराच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया हिल यांनी याविषयीची माहिती दिली. एका गोल्फ स्पर्धेदरम्यान हा अपघात झाल्याचं त्यांनी म्हटलंय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे कोसळलं का आपण याचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही आणि किमान 25 जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 8 जणांवर घटनास्थळीत उपचार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भारतात 21 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 1449 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहे आणि कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या ही 531,915 इतकी आहे. वुमन वर्ल्ड कप बद्दलच्या बातम्या आपण बघतोय. स्वीडननं मंगळवारी वेलिंग्टनमध्ये सराव केला होता. महिला विश्वचषक स्पर्धेतील त्यांची दुसऱ्या गटातली म्हणजे जी सामन्यात इटलीचा सामना करण्यापूर्वी त्यांनी अशा पद्धतीनं सराव केला. पीटर गॅडसन यांच्या प्रशिक्षित संघानं त्यांच्या स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 पराभव केला होता आणि जगातल्या 54 क्रमांकावर असलेल्या संघाविरुद्ध हा सामना होता. दक्षिण आफ्रिकेनं 48 मिनिटाला गोल करून यात आघाडी घेतली होती आणि 64 मिनिटाला रोल्फोनं बरोबरी साधली होती आणि नियमानुसार 1 मिनिट शिल्लक असताना इलस्टेडनं विजयी गोल नोंदवला होता. 29 जुलैला वेलिंग्टनमध्ये सोमवारी अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करणाऱ्या इटलीशी स्वीडनचा पुढचा सामना होणार आहे. तर पनामा विरुद्ध 4-0 असा शानदार विजय मिळवत ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचं पदार्पण पाहण्यासाठी रिओ दी जेनेरोमध्ये स्थानिकांनी क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आणि त्यांनी उत्साहात हा आनंद साजरा केला आणि यावेळी एरी बोर्जेसनं हॅट्रिक केली होती. त्याचबरोबर बियानं स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोल देखील केला होता आणि त्यासाठी सांघिक प्रयत्नांची पराकाष्ठा यावेळी करण्यात आली. ब्रिस्बनमध्ये शनिवारी ब्राझीलचा सामना फ्रान्सशी होईल आणि या विजयामुळे ते एफ गटातून पात्र ठरणार आहेत. बघूया तर इतरही बातम्या. न्यूयॉर्कमधल्या एका मोठ्या रॅलीची बातमी आहे. ऑस्कर विजेते जेसिका चेस्टेन आणि ब्रेंडन फ्रेझर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी यात मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. याआधी आपल्याला माहिती आहे इथे लेखकांनी संप केला होता आणि आता विविध पातळ्यांवर अशा पद्धतीनं आर्टिस्ट देखील समोर येत आहेत. आमचं काम करण्याचा आणि आमचा उदरनिर्वाह करण्याचा आमचा हक्क कुणी काढून घेणार नाही अशी विनंती यावेळी करण्यात आली. संपाचं प्रमाण जसजसं वाढत चाललंय तसतसे मोठ्या प्रमाणात लेखक अभिनेते देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावताना दिसतात. त्याचबरोबर लॉस एंजलिस आणि न्यूयॉर्क या दोन्ही ठिकाणी आंदोलन अशा पद्धतीनं सुरू आहे. पुढची बातमी आहे. बार्बी आणि ओपनहायमर हे दोन सिनेमे गेल्या आठवड्यात रिलीज झाले आणि बॉक्स ऑफिसवर ज्या पहिल्या विकेंडचा कलेक्शन विषयीची बातमी आहे. आयमॅक्स अनेक विक्रम या दोन्ही सिनेमांनी मोडून काढलेत. 411 स्क्रीन्समधून आयमॅक्सच्या देशांतर्गत 26% आणि जागतिक 20% चित्रपट प्रदर्शित होत असतात. हे दोन्ही चित्रपट कमीत कमी 3 आठवडे किंवा त्याही पेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर चालण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत. येणाऱ्या बुलेटिनमध्ये इतरही बातम्यांच्या अपडेटसह भेटत राहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.